नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। होळी हा सण हिंदू सनातन धर्मामध्ये खूप पवित्र मानल्या जाते आणि दरवर्षी सर्व धर्मीय लोक होळीची फुलमाळा, रांगोळी, पताका या सर्वांनी मिळून सजावट करून नंतर त्याची पूजा करून होळी दहन करतात। अशा एका पवित्र सणाला फक्त स्टंटबाजी करणाऱ्यांसाठी हा एक सण नसून आपल्या पब्लिसिटीचा एक मार्ग आहे, असे खासदार नवनीत राणा यांनी दाखवून दिले आहे। दरवर्षी आदिवासियांसोबत उत्साहाने होळी सण साजरा करणाऱ्या नवनीत राणा व रवी राणा यांनी यावर्षी होळीमध्ये फुलांचा हार नाही तर चक्क चपलाचा हार अर्पण केला आहे, जे समस्त हिंदू धर्मियांसाठी एक धक्कादायक बाब आहे। अमरावती जिल्ह्यातील हरिसाल येथील आर्यफो दीपालीचव्हाण यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली। या प्रकरणासाठी दोषी असणाऱ्या DFO शिवकुमार व CCF श्रीनिवास रेड्डी यांचा निषेध करून खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटात होळी साजरी करताना शिवकुमार व श्रीनिवास रेड्डी यांच्या पुतळ्याचे त्या होळीत दहन केले। ते तर ठीक, परंतु त्यावेळी त्यांनी चपलांचा हार होळीत टाकून संपूर्ण हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या। खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणावरून दाखवून दिले की त्या जिल्ह्याच्या एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर फक्त चर्चेत राहण्यासाठी काहीही करू शकतात। दीपालीला न्याय मिळावा त्याकरिता जेवढा निषेध करावा तो कमीच आहे, पण पब्लिसिटीच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील हे शिवसेना कधीच मान्य करणार नाही। पवित्र होळीमध्ये फुलहार न टाकता चपलेचा हार टाकून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावून सोशल मीडियावर व्हायरल करून सामाजिक असंतोष निर्माण करणाऱ्या समाजकंटक विकृत मनोवृत्ती नवनीत राणा व त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख वर्षाताई भोयार, नगराध्यक्ष सुनीता नरेंद्र फिसके, उपजिल्हाप्रमुख सौभावनाताई कोंडे, प्रतिभा बोपशेट्टी, अचलपूर तालुका प्रमुख अनिता सदफळे, कल्पना घोम, श्रद्धा विटाडकर, तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख ओमप्रकाश दीक्षित, अचलपूर तालुका प्रमुख बंडू घोम, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष नरेश तायवाडे, निलेश शेवाणे, पंकज राऊत यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या खासदार नवनीत राणा व त्यांच्या कार्यकर्त्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।